नमस्कार पोलीस निरीक्षक गजानन भातलौंडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर लातूर पोलीस दलात स्थानिक गुन्हे अनावशेष विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ असे पोलीस निरीक्षक गजानंद भातलौंडे यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक हा पुरस्कार जाहीर झाला आहे आजच त्यांच्या या पुरस्काराची घोषणा होताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन व वरिष्ठ पोलीस अधिकारी सहकारी पोलीस अधिकारी व मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पोलीस सेवेत दक्षपणे सेवा देणारे पोलीस निरीक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना साहित्याची आवड आहे त्यांचे या क्षेत्रात अठ्ठावीस वर्षे सेवा झाली आहे हे सध्या स्थानिक गुन्हे अनुशेष विभागात कार्यरत आहेत आज मिळालेल्या पोलीस विभागातील या सर्वोच्च पुरस्कारा अगोदर त्यांना यापूर्वी विशेष सेवा पदक आंतरिक सुरक्षा पदक पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पुरस्कार आदी महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत अठ्ठावीस वर्षाच्या सेवे काळात त्यांना अनेक संवेदनशील गुन्ह्याची कुकल तपास दो सिद्धी आदी उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुमारे त्रेपन्न प्रशंसापत्र व चारशे दहा अवार्ड बक्षिसे मिळाले आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाले त्यांनी यापूर्वी भंडारा गोंदिया नांदेड बीड परभणी पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव येथे सेवा बजावली आहे त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक सिंग देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे लोकाधिकार न्यूज लातूर